प्रत्येक दीपावळीमध्ये ज्या पद्धतीचा मी चिवडा बनवत असते, आज तीच रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर सुरुवात करण्या अगोदर पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी 1 किलो चिवडा करणार आहे. तर आता 1 किलोचं आपण साहित्य पाहू. इथे मी 1/2 किलो तेल घेतलेलं आहे. शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल कोणतंही तेल चालेल. आणि मक्याचे पोहे 1/2 किलो घेतलेले आहेत. हे दुकानामध्ये सहज मिळतात. कढीपत्ता, दाळवे 1 वाटी, खोबर 1 वाटी आणि 2 ते 2.5 वाट्या शेंगदाणे मी घेतलेले आहेत. हळद, लाल तिखट, मोहरी, जिरे, रामबंधू, चिवडा मसाला छोट्या वाटीने मी 1 वाटी घेतलेला आहे. धने 1/2 चमचा, काळं मीठ 1 चमचा, चवीनुसार मीठ छोट्या वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे मी. पिठी साखर आणि काळं मीठ हे रामबंधू मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं, त्यामुळे मी कमीच घेतले. जर मसाला नसेल तर मीठ आणि ही साखर थोडंसं जास्त घ्यायचं. इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये मी आता मुरमुरे मंद आचेवरती गरम करून घेणार आहे. जास्त जर भाजाल तर वात्रड होतील, त्याच्यामुळे आपल्याला फक्त गरम करायचं, म्हणजे हा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहील. हे पहा, 1 किलो हे मुरमुरे मी आता चांगले गरम करून घेतलेले आहेत. तर याच कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे. साधारण मी 1/2 किलो तेल इथे घेतलेलं आहे. आता हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे. या चिवड्यामध्ये हे मक्याचे पोहे असतील तर चिवडा एकदम चवदार होतो. एकदा घरी तुम्ही नक्कीच करून पहा. शेंगदाणे खरबूज तळून घ्यायचे. एका ताटामध्ये आपण सगळं तळलेलं काढून घेऊ. खोबर, दाळव, कढीपत्ता, थोडंसं तेल काढते मला जास्त वाटतंय, मोहरी, जिरे, धने, रामबंधू मसाला, मीठ, काळं मीठ, हळद, लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं. तिखट हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं. मसाल्यामध्ये पण थोडंसं तिखट असतं. आता ही फोडणी आपण 5 मिनटं थंड करून घेतलेली आहे आणि या सर्व मुरमुऱ्यावरती मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे सर्व आपण जे तळलेलं आहे ते पण आपण या मुरमुऱ्यावरती टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. आता सगळ्यात शेवटी आपल्याला पिठी साखर टाकायची आहे, कारण फोडणीसोबत जर टाकली तर ती तेलामुळे एकत्रच होऊन बसते. त्याच्यामुळं चिवडा हा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी पिठी साखर टाकायची. तर आता हा चिवडा तयार झालेला आहे. तर हा चिवडा तुम्ही 1/2 किलो किंवा 1/2 किलोचा तरी घरी नक्कीच करून पहा. खूप चवदार आहे आणि करून झाल्यानंतर मला कमेंट्स कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.